सर्वांचं अत्यंत स्वागत करतो आहे. आपण महाराष्ट्राचे लोकगायक प्रल्हादजी शिंदे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे गायक आलेले आहेत. आपण कल्याणच्या सिद्धार्थनगरमध्ये आहोत. तर एकूण आपल्यासोबत इथे बोलण्यासाठी आनंदजी शिंदे आहेत, प्राध्यापक शिंदे आहेत, आणि त्यानंतर मिलिंद शिंदे आहेत आणि दिनकर दादा शिंदे आहेत. तर माझं विनंती आहे कॅमेरामधला की तुम्ही त्यांना दाखवावं की किती लोक महाराष्ट्रातून इथे प्रल्हाद शिंदे लोकगायक यांच्या अभिवादन सभेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आलेले आहेत. हे सगळेच्या सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे गायक आलेले आहेत आणि हे सगळेच्या सगळे गायक एक आदरांजली वाहण्यासाठी आले आहेत. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव दिनकरजी शिंदे आहेत. तर त्यांना मी विचारणार आहेत की दिनकरजी, आज दादांना जाऊन साधारणतः 14 वर्ष झालेले आहेत, काय भावना आहेत तुमच्या? दादांना जाऊन आज 15 वर्ष आहे. भावना म्हणजे दादाचा आमच्यामध्ये असते तर याच्यापेक्षा पण अजून मोठा सोहळा साजरा केला असता. पण दादा नाहीत तरी दादांवर जे प्रेम आहे लोकांचं हे समजतो की दादा जिवंत आहे. ह्या म्हणजे स्मृतिदिनाच्या निमित्ताने तुम्हाला काय कुठली आठवण येते दादांची? कुठला प्रसंग आठवतो? प्रसंग असा आठवतो की दादांचं प्रेम या जनतेवर असलेलं, आमच्यावर असलेलं प्रेम एवढंच आठवतं. त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला साधारणतः आठवतं? त्यांचं कोणतंही गाणं आठवलं तर ते चांगलंच वाटतं. कोणतंही लागलं ते चांगलंच वाटतं. हिंदी असो, अभंग असो, मराठी असो, भीमगीत असो, लोकगीत असो. तुमच्या आवडीचा एक मुखडा गायक प्रल्हाद दादांचा कुठला आहे? माझ्या आवडीचं सगळेच गाणी तेच आवडते तर सगळेच गाणीच आवडतं. एक गाणं जरा आता कोणतं गाणं कुठलं पण तुम्हाला जे आवडत असेल. अभंग गाऊ. हा चालेल. मी गातो मी अभंग, अरे गातो मी अभंग, गातो मी अभंग, पुण्यवंता घरी पांडुरंग, पांडुरंग, पुण्यवंता घरी पांडुरंग. आपल्यासोबत दिनकर शिंदे होते. तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रातल्या लोकगीतांमध्ये मग ती पंढरीची वारी असेल तर पिंढरीची वारी सुरू होताच पहिलं गाणं चालू होत असेल की इंद्रभागेच्या चंद्रभागेच्या तीरी असेल, किंवा मग कोळी गीत असतील, किंवा इतर सगळ्या कुठल्याही लोकगीतांमधलं वेगवेगळ्या प्रकारची गाणे दादांनी गायली, या संदर्भात आपल्या आठवणी जागवण्यासाठी आपल्या सोबत त्यांचे चिरंजीव मिलिंद शिंदे आहेत, महाराष्ट्रातलं एक मोठं लोकगीतांमधलं नाव. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मिलिंदजी, आत्ता दादांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातले अनेक गायक इथं आलेले आहेत, तुमचं काय भावना आहे त्या निमित्ताने? आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तमाम जनता या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचं प्रथम स्वागत आहे. आज त्यांना आठवणीचा दिवस आहे. ते आपल्यातून निघून गेलेले जरी असले परंतु गाण्याच्या रूपाने ते अजरामर आहेत आणि अजरामर राहतील. तर दादांच्या ह्या आता 14 वर्ष पुंधरवून 15वं वर्ष स्मृतिदिनाला लागलेले आहेत. तुम्ही त्यांच्या संदर्भातल्या काय आठवणी सांगतात की तुम्हाला कधी धडा दिला, दादांनी काही शिकवण दिली, किंवा काय त्यांच्या वागणुकीमध्ये आठवा? आम्ही त्यांच्या सोबतच होतो, सोबतच राहायचो, सोबतच वाजवायचो, आणि आमचा कधी पहिला नंबर आलेला नाही, फक्त गाण्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे एवढं आवर्जून सांगू. हां, त्यांची एखादी आठवण काय आठवते तुम्हाला? तशा आठवणी खूप आहेत. एक आठवण आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा की जी लोकांना सुद्धा माहीत नसेल अशी वेगळ्या पद्धतीची आठवण. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे कारण मी आजारी असायचो. एकदा मला आई मारत होती, माझ्या हाताशी धरले आईने आणि मला नुसता हात उचलला आणि मी ओरडायला लागलो, हे दादव, हे दादव करत. तेवढंच माझे वडील आले का माझ्या आईच्या पाठीत रापाटा मारला का तसा मी सुटलो. हे मला अजून आठवत. हां, तुम्ही इतक्या सगळे गायने म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही संपूर्ण प्रसिद्ध आहात, दादांचं कुठलं गाणं तुमच्या स्मृतीमध्ये येतं की असं पहिलं गाणं म्हटलं की त्याच्या गाण्याच्या संदर्भातलं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं? मला माझ्या वडिलांची सगळीच गाणी आवडतात आणि मी त्यांनाच फॉलो केलेलं आहे. हां, त्यांचं गाणं कुठलंही मला आवडतं. म्हणजे एक गाणं तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे नेमकं त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक गाणं तुम्ही. हां, ते गाणं जे गाणं मी गाणार आहे ते गाणं त्यामध्ये माझ्या आईचं नाव फार आवडीने माझ्या वडिलांनी घेतलेलं आहे, तेच गाणं गातो.
पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा, पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा, पहा मंगळ वेढा दामजींचा, पहा मंगळ वेढा दामजींचा, पहा मंगळ वेढा दामजींचा, धन्य रुख माबाई तुझ ते माहेर दिसे शोभुनिया गावाचे बाहेर, दिसे शोभुनिया गावाचे बाहेर, अस्पृशांचा अस्पृशांचा तो भव्य राजवाडा, पहा मंगळ वेढा दामजींचा, पहा मंगळ वेढा दामजींचा दामजींचा। हे होते मिलिंद शिंदे। प्रल्हाद दादा शिंदेंचं कुठलंही गाणं घेतलं, दादांनी आपल्या जीवनाची जी सुरुवात आहे अगदी रस्त्यावरती गाणं गाण्यापासून तर मोठमोठ्या कव्वालींच्या ते कोरसमध्ये गाण्यापर्यंत अशापासून आपल्या जीवनाचं म्हणजे पोटासाठी जे गाणं सुरू केलं त्यांनी आणि त्या गाण्यातून चळवळीसाठी गाणं, मग ती बाबासाहेबांची चळवळ असेल, बहुजनांची चळवळ असेल, याच्या वेगवेगळ्या चळवळींसाठी प्रल्हाद दादा शिंदे यांनी आपला आवाज दिला, त्या आवाजातून ती गाणं अजरामर झाली आणि ह्या अजरामर गाण्यासाठी त्यांचा अनेक वर्ष म्हणजे ज्यांच्याशी संबंध होता, ज्यांच्याशी सलोखा होता आणि ज्यांच्यासोबत ते खूपदा गाण्यांच्या मैफलीला जात होते असे त्यांचे अभ्यासक स्वतः कवी गायक डॉक्टर विठ्ठल शिंदे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की सर तुम्ही इथे आलेला आहात आणि तुम्ही इथे आलेला आहात आणि तुमचे त्यांच्या संदर्भामधल्या अनेक आठवणी आहेत आणि दादांच्या बद्दलचा तुमचा एक अभ्यास आहे, तुम्ही काय सांगाल? प्रल्हाद दादा शिंदे म्हणजे महाराष्ट्राचा स्वरसम्राटाचा आवाज आहे, त्यांच्यावर असंख्य लोक प्रेम करतात, म्हणजे जसे भक्त मंडळी त्यांच्यावर प्रेम करतात तसे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सुद्धा खूप मनापासून त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्या गाण्यावर प्रेम करतात। आज या आदरांजलीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटेल की हा जो आवाज आहे तो अजरामर झालाय आणि तो आपण टिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहोत। नवी पिढी उभी राहिलेली आहे, नव्या पिढीच्या समोर प्रल्हाद दादा हे एक आदर्श आहेत आणि या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की आमचं जे गाणं होतं ना ते गाणं कधीही हिंसक नव्हतं, आमचं गाणं हिंसेला प्रोत्साहन देणारं कधीच नव्हतं आणि आजही नाही। म्हणजे जसे प्रल्हाद दादा गायले, कणाकणांनी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, अरे ज्ञानी हो हे सांगणारं गाणं ज्या प्रल्हाद दादा शिंदेंनी गायलेलं आहे, त्यांच्या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला मात्र लोक नक्षलवादी ठरवायला लागलेले आहेत, त्यांना हिंसक ठरवायला लागलेले आहेत आणि हे होता कामा नये। कवीने सुद्धा लिहिताना खूप चांगलं लिहिलं पाहिजेत, योग्य शब्द दिले पाहिजेत, पण तरीही दादांचं जे गाणं होतं ते गाणं जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपलं गाणं सोज्वळ आणि माणसाच्या हृदयाला भिडणारच असलं पाहिजे। तुमच्या अनेक प्रसंगी दादांशी संबंध आलात, अनेक आठवणी असेल, एखादी आठवण तुम्ही प्रल्हाद दादा शिंदेंची त्यांच्या सोबतली काय सांगाल की ज्याच्यामुळे लोकांना एक नव्यानं ओळख होईल? खूप आठवणी आहेत, त्यांच्यावर मी लिहिलेलं सुद्धा आहे, त्यांच्यावर लेख लिहिला, त्याच्यानंतर नवनायक नावाचं माझं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे। मुद्दा असा की मी एकदा खरं म्हणजे या परिसरात आलो आणि त्यांना गाणं दाखवण्यासाठी आलो होतो, त्यांना गाणं पाहिलं आणि मला इतकं नावाजलं, ते म्हणाले की अरे हे तर वामनदादा सारखं गाणं आहे, म्हणजे इतकी जाण होती त्या व्यक्तीला। आणि मग ते म्हणाले की आज काय काम आहे, मी म्हणालो काय नाही तुम्हालाच भेटायला आलोय, तर ते म्हणाले असं करा चला माझ्याबरोबर। आणि त्यांच्या जवळ असलेली एक अंगठी होती, खरं तर ते गेले कुठंतरी आणि गाण ठेवली, त्यांनी पैसे घेतले आणि मला म्हणाले चलो माझ्याबरोबर तुम्हाला यायचं यार। म्हटलं दादा कुठे, तुम्हाला मी फार चांगल्या ठिकाणी घेऊन जातो, आणि त्यांचं नेहमी बोलणं असायचं की चांगल्या माणसाला मी चांगल्या ठिकाणी नेतो, आणि म्हणून ते लगेच घेऊन गेले मला विठ्ठल शिंदेंच्याकडे।
संगीतकार विठ्ठल शिंदे आणि त्यांना सांगितलं दादा हे फार चांगले लिहितात जरा बघा यांचं गाणं होतं का. तिथून जे निघाले ते त्यांनी मला सगळी मुंबई फिरवली आणि मुंबईत जाताना आणखीन एक गोष्ट त्यांची मला जी जाणवली त्यांच्या स्वभावातली की ते उत्तम खवय्या होते. दुसऱ्यांनाही खाऊ घालायचे आणि स्वतःही खूप चांगलं खायचे. तर असा हा एक म्हणजे हरपण मौला ज्याला काय म्हणतात की असा कलंदर असल्या प्रकारचा तो कलावंत होता. मन भरून बोलणार आणि त्यांच्यामध्ये ना मी एक लहान मूल पण पाहिलेलं आहे. एक लहान मुलासारखा पण स्वभाव असतो आपल्या प्रत्येकामध्ये असतो आणि ते त्यांच्यामुळे खूप ठळकपणाने दिसायचं. अत्यंत निष्पाप माणूस, कोणाच्या बाबतीत काही कटुता नाही, क्रूरता नाही, परंतु हृदय मात्र एखाद्या लहान मुलासारखं अशा प्रकारचं त्यांचं होतं. आपण प्राध्यापक शिंदेंशी अजूनही बोलणार आहोत पण आता आपल्या सोबत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे आहेत, ज्येष्ठ ज्यांचं उभ्या महाराष्ट्र त्यांना जाणतो. वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं दरवर्षी ते इथे येत असतात, नव्या नव्या गायकांच्या पाठीवरती थाप घालत असतात, त्यांना बक्षीस देत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आनंदजी, तुमचं काय एकदर नेमकं मनोगत आहे, काय म्हणणं आहे, काय आठवणी तुम्हाला दाटून येत आहेत? आज या ठिकाणी या चॅनलवरती तमाम महाराष्ट्र पाहत आहे. या सिद्धार्थनगर कोळशेवाडी कल्याणमध्ये माझे वडील प्रल्हाद शिंदे, शिंदेशाहीचा सरदार, यांची श्रद्धांजली साजरी होत आहे आणि त्या प्रीत्यर्थ इथे जमलेल्या आणि तमाम जे आता आम्हाला पाहत आहेत सर्वांना माझ्या मनपूर्वक तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा सर्वांचा आभार, शिंदेशाहीच्या वतीनं सर्वांचा आभार. आपण या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, सहभागी झालात, त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानत आहे, धन्यवाद. आनंदजी, तुमच्या काय आठवणी? माझ्या आठवणी सर्वच आहेत, मला पैदा केलं हीच मोठी आठवण आहे, धन्यवाद. तुम्ही इथे नाही, तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यासोबत त्यांचा तुम्ही हे कृपया मला बोलायला लावू नका. तुम्हाला एक सांगतो मी, आम्ही जे आहोत तेच प्रल्हाद शिंदेचं रक्त आहे आणि तेच मान्य करा, बाकी मला बोलायला लावू नका. कारण का की हा तो माहोल नाहीये, आपण मुलाखत घेण्याच्यासाठी आलेलो नाही. या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, तर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होऊ द्या, भाषणाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्याबद्दल होऊ द्या. आम्ही नाही गाणं नाही, माझे गाणे चॅनलवरही होतात, सर्वकड होतात आणि प्रल्हाद शिंदेंसाठी बोलणारी ही दुसरी मंडळी आलेली आहे. आज आम्हाला ऐकायला कोणी आलेलं नाहीये. त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आज या स्टेजवरती श्रद्धांजली वाहत आहेत. तर कृपया माझी ही नम्र विनंती आहे की सर्वांना चान्स द्या, आमचं सोडून द्या, आम्ही त्यांचेच आहोत, त्यांचेच राहू, धन्यवाद. आनंद शिंदेंची भावना या संदर्भामध्ये अतिशय गहिवरले सारखे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातनं जी सगळी गायक आलेली आहेत ती दादांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांचं ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. माझी गाणी तर मला वेगवेगळ्या चॅनल्सवरती चान्स मिळाला आहे, पण दादांच्या निमित्तानं त्यांना बोलत आपण परत एकदा प्राध्यापक शिंदेंकडे जाणार आहोत. शिंदे सर, महाराष्ट्रामध्ये एक शायरांची परंपरा आहे, एक वेगळ्या प्रकारची परंपरा शायरांची आहे आणि आता अनेक प्रकारचे नवीन गायक येत आहेत, तर तुम्ही हा सगळा प्रवास पाहताय, तुम्ही काय त्यांना सांगाल? शायरांची परंपरा खरं मला माहीत आहे. आम्ही आंबेडकरी जलसे पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर वामनदादा कर्डकांची परंपरा आहे, शायर अण्णाभाऊ साठ्यांची परंपरा आहे, प्रल्हाददादा विठ्ठल उंबप आणि या सर्व मंडळींची परंपरा 30-35 वर्ष हे सगळं मी जवळून पाहतोय. नव्या गायकांना एवढंच मला सांगायचं आहे की वाईट शब्द वापरू नका. वाघ आला, बाप आला, आम्ही आलो, या तुम्ही बघून घेऊ, असल्या प्रकारची आव्हानं आपल्याला गाण्यातून देणं बरोबर नाहीये. समाज बदलतो आहे, आपलं गाणं समृद्ध होत गेलं पाहिजे आणि तसं समृद्ध गाणं लिहिणारे लोकसुद्धा आहेत. त्यामुळे कवींना आणि गायकांना मला हे सांगायचं आहे की कोणाला चिडवण्यापेक्षा आणि रडवण्यापेक्षा त्यांना स्फूर्ती द्या, प्रेरणा द्या. आमचं गाणं उठाव देणारं गाणं आहे पण हिंसेला प्रवृत्त करणारं गाणं नाही आहे, मगाशी मी म्हटलं. म्हणून मला असं वाटतं की या सर्व जनतेच्या वतीने, महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने एक मागणी आहे माझी की इतकी वर्ष झाली प्रल्हाद दादांची अवहेलना झालेली आहे, त्यांचं स्मारक सुद्धा नीटपणे काही बांधलं गेलेलं नाही आहे. फार कल्पक पद्धतीने ते बांधायला पाहिजे होतं, सगळ्या कलावंतांची ती नगरी व्हायला पाहिजे होती, पण ते अजून झालेलं नाही आहे. तर ते स्मारक तर व्यवस्थित व्हावंच, पण
त्यांना पद्मश्री हा किताब महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने दिला पाहिजे अशी एक मी मागणी या ठिकाणी करतो आहे. अतिशय रास्त मागणी की गेले अनेक वर्ष आयुष्याचं गाणं ज्याने केलं असे प्रल्हाद दादा शिंदे जे आहेत त्यांना अद्यापर्यंत राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष का देत नाही. अनेक त्यांच्यापेक्षा म्हणजे दर्जानी असं म्हणता येणार नाही पण त्यांच्यापेक्षा कमी प्रतीच्या असणाऱ्या लोकांना सुद्धा इथे पद्मश्री मिळालेले आहेत, पद्मभूषण मिळाले आहेत. पण ज्यांना अख्खा महाराष्ट्र आपल्या गाण्यानं आला म्हणजे सकाळसुद्धा महाराष्ट्राची ही दादांच्या गाण्याने होत असं, वारी इथली जात होती, किंबहुना इतकंच नाही तर सत्यनारायणची पूजा जरी घालायची असली तर ज्या सत्यनारायणला भेटायची परवानगी नव्हती त्या दादांना त्यांच्या गाण्यानं सत्यनारायणची पूजा सुरुवात व्हायची असं महाराष्ट्राचं हे लोकसंगीत आहे. ह्या लोकसंगीताची जपवणूक ही सगळीच्या सगळी मंडळी करतेत. आपण बघू शकतात की इकडे अनेक प्रकारची लोकं इथं आलेली आहेत. या सगळ्या लोक दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली आहेत आणि ही श्रद्धांजली आज रात्रभर म्हणजे कालपासून गायक इथं आलेले आहेत आणि काल रात्रीपासून तर आजपर्यंत आज रात्री सुद्धा ही सगळी लोक आपल्या गाण्यातून श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यांना पद्मश्री मिळावी ही अतिशय रास्त मागणी ही त्यांचे अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल शिंदे यांनी केलेलं आहे ह्या फेसबुक लाईव्हमध्ये. आपण इथेच थांबणार आहोत पण त्यापूर्वी मी आपले जे मिलिंद आहेत शिंदे त्यांना विनंती करणार आहेत की एक शेवटचं दादांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं जे गाणं आहे, तरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती, त्या गाण्याचं मुखडं तुम्ही बोलावा. पालवित होते प्रकाशाचे गोळे, चालवित होते तुझे दोन डोळे, प्रकाशाची गाणी मनी गात होती, प्रकाशाची गाणी मनी गात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती, जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया साथ. आपण पाहिलं की प्रल्हाद शिंदेंच्या अनेक प्रकारची गाणी आणि अनेक प्रकारच्या अंगाची ढंगाची गाणी दादांनी गायली. हा इथे कल्याणमध्ये 2 दिवस हा स्मृती महोत्सव त्यांच्या लोकगायकांच्या मदतीने चालणार आहेत. आपल्याला वेळ मिळाला तर आपण सुद्धा इथे दादांच्या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी या. मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष लाईव्हला मी इथेच थांबतो आहे. धन्यवाद.